आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात प्रभाग 4 मध्ये रस्ते, गटार आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची लागली वाट. राजीव गांधी नगर मधील जनता नाराज, नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांनी दौरा करावा केली मागणी. जयसिंगपूरच्या जनतेनं दोन्ही आघाड्यांना सत्ता दिली पण विकास मात्र होत नाही अशी तक्रार आहे. जयसिंगपूरच्या प्रभाग 4 मध्ये लोक खूप संतापले आहेत. जनतेत नाराजीचा सूर आहे. दोन आघाड्यांना सत्ता दिली, एका आघाडीत नगराध्यक्ष तर दुसऱ्या आघाडीला उपनगराध्यक्ष, तर दोन्ही आघाड्या बिनकामी आहेत असा संताप आहे. राजीव गांधी नगर येथे कचरा कुंडी पूर्ण भरली आहे आणि एका बाजूला कचरा कुंडीच नाही, सगळा कचरा रस्त्यावर पडला आहे. येथे गाढव आणि कुत्र्यांनी हा कचरा सगळा भिरकावून दिला आहे आणि याचा परिणाम लोकात भय आहे. अचानक गाढव जोरात पळत सुटतात आणि कुत्री भुंकतात आणि यामुळे लोक घाबरले आहेत. तर दुसऱ्या बाजूला आरोग्य बिघडत चाललं आहे. इथलं स्वच्छतागृह जुन्या नगरसेवकांनी आणि कारभाऱ्यांनी बांधलं पण त्याकडे खूप दुर्लक्ष आहे. दारं नाहीत, पाण्याची व्यवस्था नाही, सांडपाणी जाण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे इथं दुर्गंधी पसरली आहे. लोकांनी राहायचं कसं आसपास असाच प्रश्न लोकांना पडला आहे. वास्तविक लोक चिंतेत आहेत. राजीव गांधी नगरमधल्या तिन्ही रस्त्यांना कचऱ्याचे मोठे ढीग साठले आहेत. राजीव गांधी नगरमध्ये सगळ्या विभागात गटारी तुंबले आहेत आणि याचा परिणाम सध्या होत आहे. अनेकदा तक्रारी केल्या जातात पण इकडे पाहतच नाही. कोणी नगरपालिकेच्या मीटिंग खेळीमेळीत पार पाडतात पण प्रश्न बाकी सुटत नाहीत. सभागृहात एखादी वस्तू नवीन खरेदी करण्यासाठी एकमत होतं, मग राजीव गांधी नगरमधले प्रश्न सोडवण्यासाठी काय एकमत होत नाही. सध्या इथले नागरिक नाराज आहेत. दोन्ही सत्ताधिकाऱ्यांच्या वरती जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने आणि उपनगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर यांनी या विभागाचा दौरा करावा आणि शहरातील जनता आपल्या कामकाजावर किती खुश आहे हे जाणून घ्यावं. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.